कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे सोमवार रात्री 12 वाजेच्या सुमारास शेळ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने 3 शेळ्या ठार केल्या असून 1 शेळी जखमी केली आहे। अंजनापूर येथील दादासाहेब पोंजारी गावाने यांच्या घराशेजारी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्याच्या दरवाजावरून उडी मारत आत प्रवेश करून 1 बोकड व 1 शेळी जागीच ठार केली, तर 1 बोकड उचलून शेजारील गिन्नी गवतात त्या बोकड्याचा पर्दाफाश केला व गोठ्यातील अजून 1 शेळी जखमी केली। जनावरांच्या आवाजाने बिबट्याने तिथून पलायन केले। वन विभागाचे कर्मचारी SS गोसावी यांनी घटनेचा पंचनामा केला असून पशुवर्धन विभागाने मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले आहे। गेल्या अनेक दिवसापासून 2 बिबटे रांजणगाव देशमुख अंजनापूर परिसरात सातत्याने आढळत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। अनेक वेळेस तर दिवसही हे बिबटे शेतकऱ्यांना आढळले आहेत। या बिबट्यांचा वन विभागाने पिंजरा लावून तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून नागरिकांनी केली आहे।